असतो. जेव्हा पहिल्यांदा संतोष पांचाळ यांनी जाणीव या शीर्षकाखाली पुणे येथील बालगंधर्व कला दालनामध्ये प्रदर्शन भरण्याचं संकल्प केला आणि त्याच्या मागचा जो एक उदात्त हेतू त्यांनी समोर ठेवला, त्यावेळेस खरोखरच मी खूप आनंदितही झालो आणि त्यांना मी धन्यवादही देण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांचा हेतू फार शुद्ध आणि प्रामाणिक आहे की जे शासन पातळीवर सरकारही प्रयत्न करत आहे की जे दुष्काळग्रस्त जे शेतकरी आहेत तर त्यांना एक मदत व्हावी किंवा त्यांचा एक आर्थिक स्तर उंचावण्या करताना समाजातील अनेक सेवाभावी संस्था देखील कार्य करत आहेत. परंतु एक सामान्य माणसातला एक माणूस याच्यासाठी एक खारीचा वाटा उचलतोय आणि तो प्रयत्न करतोय हे बघूनच मला खूप बरं वाटलं. आणि म्हणून चित्रकार या नात्याने या शेतकरी बांधवांसाठी आपणही काहीतरी करावं असा विचार त्यांच्या प्रेरणेने माझ्या मनात आला. मी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव या ठिकाणी राष्ट्रीय ज्युनियर कॉलेज टेक्निकल विभागात मी अध्यापनाचं कार्य करतोय गेल्या 26 वर्षापासून. मला या ठिकाणी सांगावंसं वाटतंय की माझं कला क्षेत्रातलं कोणतंही शिक्षण नाही आहे, परंतु तरी देखील परमेश्वराने माझ्यात एक कलात्मक गुण असल्यामुळे मी सतत साधारणतः 30 ते 32 वर्षापासून सातत्याने कला क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे. स्वतःची नोकरी सांभाळून मी पेंटिंग पण करत असतो. आणि मला या ठिकाणी असं नमूद करावं असं वाटतं की प्रत्येक चित्रकार हा इतरांपासून वेगळा असतो. कारण चित्रकार हा संवेदनशील मनाचा असतो, आजूबाजूच्या होणाऱ्या घटनांचा प्रसंगांचा त्याच्यावर खोलवर परिणाम होतो. आणि म्हणून मी एक सेल्फ थॉट आर्टिस्ट म्हणून समाजापुढे माझी एक ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. त्याचं कारण असं आहे की माझ्या आजूबाजूला जे काही प्रसंग घडतात, ज्या काही घटना असतात, तर त्याच्याकडे मी एक डोळस दृष्टीने बघण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या चित्रांचा विशेष तो आहे की जे कष्टकरी जे लोक आहेत, श्रमदान करणारे जे लोक आहेत, तर त्या लोकांना नेमकं आपले प्रगती गाठणारा जो समाज आहे तो विसरून तो पुढे प्रगती गाठत असतो. जे कला प्रदर्शन आयोजित केलेले आहे त्या कला प्रदर्शनासाठी माझे 2 पेंटिंग या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. तर एक पेंटिंग आपल्या समोरच आहे. तर या पेंटिंग मध्ये मी एका शेतकरी कुटुंबातील ज्या गृहिणी त्या दिवसभराचं संपूर्ण काम वगैरे सगळं आटोपल्यानंतर त्यांना घरी जाण्याची ओढ लागली आणि त्यांच्यासोबतच त्यांचे जे काही ढोरे वासरे त्यांना सुद्धा घरी जाण्याची फार मोठी आतुरता लागली आणि त्यांची ती घरी जाण्याकडे म्हणजे घराकडे जाण्याची जी लगबग ती लगभग मी या चित्रातून दाखवण्याचा प्रयत्न केला. जो अन्न पिकवणारा जो शेतकरी दाता आहे तो आपली जशी काळजी करतोय तर तशीच आपणही त्याची जर काळजी केली तर मला वाटतं आपल्या या देशातला प्रत्येक शेतकरी हा आर्थिक परिस्थितीने सबळ आहे. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो चित्रकार या नात्याने की आपण या चित्र प्रदर्शनाला अवश्य भेट द्या. हे जे प्रदर्शन आहे हे प्रदर्शन पुणे येथील बालगंधर्व कला दालनात 11, 12, 13, 14 सप्टेंबर आणि 17, 18, 19, 20 सप्टेंबर 2017 या 2 टप्प्यांमध्ये भरवलं जाणार आहे. तर आपण सर्वांनी या कला दालनाला अवश्य भेट द्या. आम्ही सर्व चित्रकार मंडळी आपल्याला त्या कलादालना भेट मध्ये भेटणार आहोत. पुन्हा आपण त्या ठिकाणी भेटू. तोपर्यंत नमस्कार.